सातगाव पठार तालुका आंबेगाव भागात बटाट्याचे बाजारभाव अधिकाधिक प्रमाणात वाढत असल्याने शेतकऱ्यांचे बटाटे रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे चोरून नेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पेठेतील बुट्टे वस्तीतील राम सीताराम बुट्टे या शेतकऱ्याच्या बटाटा अरणीतील 30 ते 35 पिशव्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. चोरीला गेलेल्या बटाट्यांची किंमत अंदाजे 55 ते 60 हजार रुपये आहे. सध्या प्रति 10 किलो 320 ते 350 असा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या बटाट्याचे रात्रीच्या वेळी राखण करावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातगाव पठार भागात बटाट्याला कधी नव्हे इतका विक्रमी बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे एका बाजूला विक्रमी बाजारभाव वाढला म्हणून आनंद तर अरणीतील बटाटे रात्रीच्या वेळी चोरीला जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी. माझं नाव राम सीताराम बुट्टे आहे. मी बुट्टे वस्तीवरती जमीन करत आहे. माझ्या अरणीतून जवळजवळ 30 ते 35 पिशव्यांची चोरी झालेली आहे. त्याच्यामुळे हातातोंड शाळेला घास सुद्धा ओढून नेलेला आहे. बटाट्याला काय बाजारभाव आहे? बटाट्याला बाजारभाव 300 ते 325 रुपये चालू आहे आता सध्या. 30 ते 35 पिशव्यांमाग किती नुकसान झालेलं आहे? 30 ते 35 पिशव्यांमाग जवळजवळ 60 ते 65 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आज ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.